नमस्कार, मी प्रीतम बुरेत, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये। आत्ता आपण आहोत पुणे शहरामध्ये। माझ्यामागे तुम्ही स्वच्छताग्रह पाहत असाल, त्याच्यामध्ये फक्त केवळ महिला आणि पुरुष असंच आहे, तर काही शौचालयांमध्ये महिला, पुरुष आणि दिव्यांग म्हणजे हँडिकॅप त्यांनाच फक्त परवानगी आहे। मात्र तृतीय पंथांसाठी पुणे शहरामध्ये अद्यापही टॉयलेट, स्वच्छतागृह अशी कोणतीही व्यवस्था नाही आहे। ज्या ठिकाणी सार्वजनिक मोठ्या प्रमाणात वाहतूक होते अशा ठिकाणी स्वच्छतागृह नाही आहे। परवाच काही तृतीयपंथींनी याबाबत मागणी केली, पाहूयात हा सविस्तर आढावा। 2014 आम्हाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आणि तृतीयपंथी म्हणून, ट्रान्सजेंडर म्हणून आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडनं ओळख मिळाली। आणि 2014 आमचं नालसा जजमेंट आहे, नालसा इज नॅशनल अथॉरिटी लीगल सर्व्हिस, तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक स्कूल, कॉलेजेस, पब्लिक प्लेसेस, थिएटर, मॉलमध्ये, वर्किंग प्लेसेसमध्ये ट्रान्सजेंडरसाठी टॉयलेट पाहिजे, पण अजून कुठेही झालेलं नाही आहे। म्हणजे 2014 ते 2021 अजूनपर्यंत तिथंच आहोत आम्ही। तर अनेकदा काय होतं की लहान असताना एखादं मूल, तृतीयपंथी मूल, ज्यावेळेस टॉयलेटला जातं, शौचालयाला जातं, त्याला फिमेल टॉयलेट यूज केलं जात नाही, मेलमध्ये गेल्यावर त्याच्यासोबत बुलिंग, हरॅसमेंट, खूप भयंकर परिस्थिती होती। आणि त्यामुळे शिक्षण घ्यायला खूप अडचणी येतात, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। कामामध्ये पण, वर्किंग प्लेसमध्ये पण तृतीयपंथांना तेच समस्या येते की शौचालयाला जायचं कुठे, कारण आम्ही मेल पण नाही आहोत, आम्ही फिमेल पण नाही आहोत, आम्ही ट्रान्सजेंडर आहोत, तर आम्ही शौचालयाला जायचं कुठं हा प्रश्न अजूनही तिथेच आहे। म्हणूनसाठी आम्ही आता मागणी करत आहोत, सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन फाईल केलं आहे की प्रत्येक ठिकाणी एक तृतीयपंथी शौचालय असायलाच पाहिजे। अरिंजय पवार, मी एक ट्रान्समॅन आहे। हा इश्यू असा आहे की पब्लिक प्लेसमध्ये वॉशरूमला वगैरे जायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतो खूप, नाही का? तर पुण्यामध्ये त्यासाठी टॉयलेट झाले पाहिजे, यासाठी म्हणजे जेणेकरून काय कुणाला प्रॉब्लेम फेस करता येणार नाही। किती वर्ष झालं सेवेत आहात? मी 11 वर्ष झाले सेवेत आहे। आणि हा प्रॉब्लेम किती वर्ष झाले तुम्ही? मी आता हा 4 वर्ष झाले हा प्रॉब्लेम फेस करतो। एक तर घरनं निघताना किंवा मग घरी आल्यावरती, आणि जायचं असेल तर कोणाला तरी सोबत घ्यायचं, बाहेर थांबवायचं आणि मग जाऊन येतो। परिवहन महामंडळामध्ये मी कंडक्टर म्हणून काम करतो। मी आता रूटवर जात नाही, सोनेलीताईंना मी डेपोमध्ये नेलं होतं, आमच्या डेपो मॅनेजरला भेटून सांगितलं की माझा असा असा वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला विंडो बुकिंगसाठीच यूज करतात। नाही, अजून तरी काय झालेलं नाही आहे ह्यावरती। मी स्वतः सांगितलं होतं तेव्हा काय प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला, मग ह्यांना घेऊन गेलो सोनेलीताईंना, तेव्हा मग 4 महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे। स्वारगेट टॉयलेट्स व्हायला पाहिजे जिथे आमच्या समाजाचं सर्वात जास्त चाहे पॉप्युलेशन आहे तिकडे वेगळं ट्रान्सजेंडर टॉयलेट आणि मानाने जगण्याचं अधिकार पुण्यामध्ये पण व्हायला पाहिजे समाजाला। नमस्कार, किन्नर लोकांसाठी पुण्यामध्ये जनरल न्यूट्रल टॉयलेट होणं खूप गरजेचं आहे, कारण मेल, फिमेल पण तृतीयपंथांनी कुठे जायचं टॉयलेटसाठी, खूप प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये। कारण महिलांच्या वॉर्डमध्ये गेलं तर महिला एकदम आम्हाला वेगळ्या नजरांनी बघतात, पुरुषांच्या वॉर्डमध्ये आम्ही जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे जेंडर न्यूट्रल टॉयलेट आम्हाला फार गरजेचं आहे। आणि त्यासाठी आम्ही सरकारला पण मागणी करत आहोत की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला त्याच्यावरती आमची विनंती मान्य करून घ्यावी की आम्हाला एक टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो, तर टॉयलेटच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा की लेडीज टॉयलेट आहेत, आज जेंट्स टॉयलेट आहेत, तर ट्रान्सजेंडर लोकांचं सुद्धा एक टॉयलेट झालं पाहिजे असं तुम्ही का आमच्यासाठी योजना काहीतरी बनवा। आणि आज कसं समाजात खूप बिकट परिस्थिती आलेली आहे, तर सर्वात मोठा फटका किन्नर समाजाला सुद्धा बसलेला आहे, तर त्याचा विचार करावा आणि आमच्यासाठी काम करावं। जय श्री महाकाल। आम्ही आता घरातच आहे सध्या, जे आमचं जमापुंजी आजपर्यंत ते वापरतो आहे, सोनं साकळ्या मोडून खायचे दिवस आले। जय श्री महाकाल। मी बोलती लक्ष्मी नंदगिरी म्हणून कर्वेनगरवरनं। आता सरकारने आम्हाला सगळ्यांनी सवलत द्यावा, टॉयलेट किंवा काहीतरी पेन्सिल बिन्सिल सगळे करोनामुळं सगळेच बंद झालेलं आहे, तर काहीतरी सवलत करावं। आता आता लेडीज यूज करते, आता कुठेतरी गेले की जेंट्समध्ये गेले की जेंट्सला वाईट वाटते, लेडीजमध्ये गेले की लेडीजला वाईट वाटते। लोक घाबरतात आजकाल, कसं पुरुषांमध्ये गेलं की पुरुष मत हे काय, आणि लेडीज लोकांमध्ये लेडीज घाबरतात ना, किन्नर ओव्हर मेकअप वगैरे, शिंगार खूप किन्नरांना आवडतो, मग त्याच्यामुळे लोक घाबरतात।
त्यामुळं नाही का जरा हे होतं, मनाला वाईट वाटतं नाही का? सरकारने सगळे गोष्टींनी सवलत द्यावा एवढंच अपेक्षा आहे आमचं. बस जय श्री.